शिवसेना आणि शिंदे गटातला वाद काही संपायचं नाव घेत नाहीये. पालीमध्ये बसून शिवसेना फोडण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केलाय. तर वेळ आल्यानंतर मी सगळ्या गोष्टी बाहेर काढेन असा इशाराही राऊत यांनी दिला. यावेळी बोलताना मंत्री उदय सामंत यांच्यावर सुद्धा विनायक राऊत यांनी गंभीर आरोप केले. चिपळूणच्या परशुराम घाटापासून ते दोडामार्गच्या विभाग प्रमुखांपर्यंतच्या माणसाला स्वतःही म्हणजे फोन करतात आणि आमच्याकडे या, पैसे घेऊन जा, निवडणुकीला तिकीट देतो, 15-20 लाख काय लागेल तरी देतो, घेऊन जा पण माझ्याकडे या, अशा पद्धतीचा घाण्याचा प्रकार 40 आमदार जे फुटले ना त्यांच्यापैकी 39 आमदारांनी कधी केलाच नाही. एवढं खालेडक शिवसेना फोडण्याचं का हे तथाकथित हे पालिकेचे आणि जी काही क्षणांपूर्वी आम्ही बातमी सांगितली होती याच कार्यक्रमानंतर न्यूज 18 लोकमतशी बोलताना विनायक राऊत यांनी असा आरोप केला की वैभव नाईक यांना पाडण्यासाठी उदय सामंत यांनी रसद पुरवली होती. यावर बोलण्यासाठी नितेश राणे आपल्यासोबत आहेत, भाजपचे नेते आणि आमदार. नितेशजी, काय आपलं म्हणणं आहे यावर? तुम्हाला मदत केली होती उदय सामंत यांनी? विनायक राऊत राऊतांना आम्ही खासदार म्हणायचं की सर्कस मधला विदूषक म्हणायचं हा आता आमच्या कोकणवासियांच्या समोर खरंच प्रश्न पडलेला आहे. विनायक राऊतांच्या खासदारकीपासून विनायक राऊत जे कपडे घालतात, जे गाडी फिरतात, जे काही ऐशो आराम ते दाखवतात, ते सगळे तर ते आतापर्यंत उदय सामंतांकडूनच घेऊन करायचे. म्हणून आणि दुसरा मुद्दा असा एक समजून घ्या की 2-2.5 वर्षापर्यंत जोपर्यंत वैभव नाही जोपर्यंत उदय सामंत त्यांच्या बरोबर होते तोपर्यंत हे महाशय गप्प कशाला बसलेले. म्हणजे ज्यांनी आता माहिती जी देत आहेत म्हणजे ही माहिती अगर त्यांना 2019 पासून माहिती असेल म्हणजे ते त्याच्या स्वतःच्या पक्षाच्या वैभव नाईकाला पण आतापर्यंत फसवत होते. म्हणजे आता अगर उदय सामंत शिंदे साहेबांबरोबर गेले नसते तर मग खरा गद्दार उदय सामंत आहेत का हा विनायक राऊत आहे मला हेच कळत नाही. बर नितेशजी, मी तुम्हाला थोडस 30 सेकंदाकरता थांबवतो. विनायक राऊत यांनी काय आरोप केलाय आपण पुन्हा एकदा ऐकूयात. मी ऐकलंय, आपण ऐकूयात कारण आपल्यासोबत उदय सामंत. पण वैभव नाईकांना पाडण्यासाठी नारायण राणेच्या उमेदवारांना पैसा दिला गेला होता एका जबाबदार माणसाकडून असं मी सांगितलेलं आहे आणि तो दिला होता. स्वतः उदय सामंत सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेत. उदयजी, काय तुमची यावर प्रतिक्रिया? तुम्ही मदत घेतली होती म्हणजे तुम्ही असा हात पुढे केला होतात शिवसेनेच्याच उमेदवाराला पाडण्याकरता? नाही, मला मला याच्यावर एकच सांगायचं की मला ह्या सगळ्या गोष्टीची क्यू करावीशी वाटते की जे नितेशजींनी आता सांगितलं त्याच्यातला एक महत्वाचा मुद्दा मला असा वाटतो की मी 7.5 वर्ष मी त्यांच्याबरोबर काम करतोय. 7.5-8 वर्ष काम करत असताना मी त्यांना कधी वाईट दिसलो नाही आणि याचं खरं उत्तर मला असं वाटतं की त्यावेळेचे राणे साहेबांचे उमेदवार रणजित देसाईने अतिशय समर्पक दिलेला आहे. रणजित देसाई आता उमेदवार म्हणजे कोण? एकदा ते म्हणतात की माझं आडनाव सामंत आहे, मग तिकडचे मालवणचे एक कोणतरी सामंत आहेत त्यांना मी मदत केली. एकदा ते म्हणतात की तिथले उमेदवार आहेत त्यांना मी मदत केली. मला असं वाटतं की ते जे काय बोलतायत त्याच्यावर सिंधुदुर्गातली जनता, रत्नागिरीतली जनता काही विश्वास ठेवणार नाही. आणि मी काल देखील माझ्या एक मुलाखतीमध्ये सांगितलं की अशा पद्धतीचं जर पुराव्यानिशी यांनी सिद्ध केलं ना, मी कधी समोर यायला तयार आहे ना, मी कधीही समोर यायला तयार आहे. इवन रणजितजी देसाई जे उमेदवार होते त्यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. आणि जे नितेशजी आता म्हणाले की मी कालपर्यंत त्यांच्यासोबत ज्यावेळी होतो त्यापर्यंत चांगला होतो, मी अनेक वेळा हे पण सांगितलंय की ज्या पद्धतीनं ते आरोप प्रत्यारोप आता वैभव नाईकांच्या बाबतीतला करतायत, आता वैभव नाईकांनी देखील सांगितलं पाहिजे की हे खरं आहे की खोटं आहे. आता रिफायनरीच्या बाबतीत म्हणजे हा झाला पैशाचा विषय, रिफायनरीच्या बाबतीमध्ये देखील राजन सावळी म्हणतायत की रिफायनरी पाहिजे, खासदार साहेब म्हणतात रिफायनरी नको. आता हे कसले उद्देश आहेत हेच मला कळत नाही. पण उदयजी, त्यावेळेला तुम्ही सेनेत असताना नितेश राणे यांना किंवा भाजपच्या सिंधुदुर्गातल्या रत्नागिरीतल्या कार्यकर्त्यांना तुम्ही अशी वेगवेगळ्या प्रकारची मदत केली होतीत का? का साधारण तुमच्याकडे जो कोण मदत मागायला येतो मग तो कुठल्याही पक्षाचा असला तरी तुम्ही मदत करता निवडणुकीत?
नाही, एक महत्वाची गोष्ट आहे की निवड, त्यांचा आरोप आक्षेप असा आहे की निवडणुकीला मी एवढी एवढी रसद पुरवली, आधी एवढी रसद असणारा मी काय माणूस नाही. म्हणजे तुम्ही जरी माझ्या कधी मतदारसंघामध्ये आला आणि माझ्याकडे रसद केवढी आहे जर बघितली तर तुमच्या लक्षात येईल की आता कुठेतरी बदनाम करायचं. आणि मी सांगतो की अशा वक्तव्यावरनं उद्धव साहेबांची मर्जी संपादन करायची, नेते मंडळींचा विश्वास संपादन करायचा असं कदाचित त्याच्या मागचं लॉजिक असू शकतं. आणि मी तुम्हाला हे देखील सांगतो की ते मनापासून बोलत नाहीत, कोणतरी त्यांना बोलवता धनी वेगळा असेल काय असेल मला माहित नाही, पण असल्या पैशाच्या व्यवहारामध्ये विनायक राऊत साहेबांनी बोलूच नाही. पैशाच्या व्यवहारामध्ये किंवा कोणी कोणाला मदत केली, काय केली, कशी केली, आमदारकीला कोणी मदत केली, खासदारकीला कोणी केली, त्या संदर्भात त्यांनी बोलू नये. त्यांनी आता उद्धव साहेबांचं समर्थन करायचं ठरवलंय, त्याच्याबद्दल आम्हाला आदर आहे, त्यांनी ते करावं. नितेशजी तुमच्याकडे येतो, पण एक शेवटचा प्रश्न उदय सामंत यांना. उदयजी, या वेळेला आरोप करताना त्यांनी आणखीन एक गंभीर आरोप केला आहे तुमच्यावर. त्यांनी असं म्हटलं आहे की सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत जो वॉटर प्युरिफायरच्या संदर्भातला घोटाळा झाला होता, ज्याची बऱ्याच ठिकाणी वाच्यता झाली, तर त्यातसुद्धा तुमच्या पीएनचा थेट सहभाग होता. काय पडलं नाही म्हणून काहीतरी बेछूट आरोप करायचे. पण माझ्या पीएचा सहभाग होता तर त्यावेळी माझ्या निदर्शनास का नाही राऊत साहेबांनी आणून दिलं जिल्हा परिषदेमध्ये? त्यावेळी जिल्हा परिषदेमध्ये आता स्पष्ट सांगायचं जर नितेशजी देखील लाईनवर आहेत, प्युरिफायरचा जो काय भ्रष्टाचार काढायचा होता तो तिथल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना त्रास द्यायचा होता, तिथल्या सभापतींना त्रास द्यायचा होता, तिथल्या जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांना त्रास द्यायचा होता. आणि त्यांच्या मनातली इच्छा, कारण मी राजकारण करताना मैदानातलं राजकारण करतो, असं छुपं राजकारण करत नाही, आणि त्या जिल्हा परिषदेतल्या पदाधिकाऱ्यांना मी पालकमंत्री म्हणून त्रास दिला नाही म्हणून त्याचे प्रसाद आता उमटतायत. उगाच एखादी गोष्ट त्रास देण्यासाठी राजकारणामध्ये करावी असं काही माझं मत नसतं. पण मग नितेशजी, हो नितेशजी, पण मग या सगळ्यात उदय सामंतांचा खांदा वापरून कोणावरती भलत्याचवरती गोळी चालवण्याचा प्रयत्न आहे का काय, का तुमचाही उपयोग याच्यात करून घेतला जातोय? एक तुम्हाला खरं सांगू का, हा मुद्दा असा आहे की राणे साहेबांच्या उमेदवाराला असं कोणाकडून दुसऱ्याकडून मदत देण्याची मुळात गरजच भासत नाही. आम्ही सक्षम आहोत की आमच्या उमेदवारांना लढवण्यासाठी आणि त्या लोकांना जिंकवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. एक दुसरा विषय आहे की जेवढं आम्ही उदय सामंत आणि त्यांच्या कुटुंबाला ओळखतो ते ज्या ज्या पक्षामध्ये आतापर्यंत राहिलेले आहेत ते सगळे अतिशय प्रामाणिक पद्धतीने त्यांनी त्या पक्षासाठी काम केलेले आहेत आणि म्हणूनच त्या त्या पक्षाच्या नेतृत्वाने त्यांना सन्मानाची तशी पदं दिलेली आहेत ना. म्हणून उगाच कुठल्या तरी कुटुंबाला बदनाम करायचं आणि स्वतःच्या, आता मला खरं म्हटलं तर त्यांना प्रश्न विचारायचा आहे की दोन अडीच वर्ष हे जेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री सामंतजी होते तेव्हा काय हे खासदार काय मासे मारत होते का? आणि मी जसं मी परत विचार बोलतोय आतापर्यंत हे खासदार कोणाच्या पैशावर जगत होते हे जरा ह्यांना विचारलं पाहिजे. अहो खाल्लेला मिठाला तरी जागा, तुम्ही कार्यालयामध्ये कोणाच्या बसायचे, तुम्ही जसे शर्ट पॅन्ट, आता ह्या खासदारावर तर चेन मागण्याचे आरोप आहे, गोल्ड चेन मागण्याचे आरोप आहेत. ह्या माणसावर सोन्याची चेन मागतो असा एक आमदार कोणतरी सांगितलं शिंदे साहेबांवर केलेला. अहो म्हणजे अशा माणसाची तुम्ही बातमी चालवता आणि स्पष्टीकरण एका कॅबिनेट मंत्रीला विचारता, एका आमदाराला विचारता, अशा माणसाला ज्याच्यावर चेन मागण्याचे आरोप आहे, तुम्ही असं करून नितेशजी असे आरोप कोणालाही कोणावर करता येऊ शकतात. पण खासदाराने एखादा आरोप केला, त्यांच्याकडे ते म्हणाले की काही पुरावे आहेत म्हणून हा सगळा प्रपंच आहे ना. एक लक्षात घ्या पुरावे आहेत ना, तर राऊतजी आतापर्यंत त्यांच्याकडे पुरावे आहेत, त्यांनी एक पत्रकार परिषद घ्यावी आणि त्यांनी ते पुरावे सगळ्यांच्या समोर ठेवावेत आणि मग आम्ही त्याच्यानंतर उत्तर देतो ना. उगाच तो माणूस सटकल्यासारखा काहीतरी आरोप करणार, एकत्र ते भाषण किती वाजता केलंय बघा, 7:30 नंतर केलं असेल तर मग प्लीज तुम्ही त्याला सिरियसली घेऊ नका. बर, ठीक आहे नितेशजी, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. उदय सामंत सुद्धा आपल्यासोबत स्वतः होते की ज्यांच्यावर आरोप होता त्यांनी सुद्धा हे सगळे आरोप हास्यास्पद असल्याचं म्हटलं आहे.